जन्मोजन्मी हाचपती लाभावा अशी प्रार्थना करून सुवासिनींनी वटवृक्षाची पूजा ज्येष्ठ पौर्णिमेच्या पर्वावर केली सावित्रीने यमाकडून सत्यवानाचे प्राण परत आणले अशी पौराणिक कथा मागे आहे यामागे धार्मिक भावना तर आहे शिवाय वटवृक्षाचं जतन करण्याचा संदेश या व्रतातून दिला जातो म्हटल्यास वावघं ठरणार नाही आज वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे वृक्षपूजनाच्या निमित्ताने वृक्षांचं जतन करण्याचा संदेश वटसावित्रीचं व्रत देतं ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी करण्यात आली सुवासिनींनी आपल्या पतीला दीर्घायुष्य व आरोग्याची कामना केली उपवास केला अमरावतीतील विविध मंदिर परिसरात असलेल्या वडाच्या झाडाचं पूजन महिलांनी केलं वडाच्या झाडाचं पूजन वडपौर्णिमेला केलं जातं वडाला सुताने सुतवलं जातं म्हणजे जणू महिला या वृक्षाला रक्षासूत्र बांधत आहेत की हे वडराज तुम्ही आमचं रक्षण करा हळदी कुंकवाचे पंजे वडावर उमटवले जातात वडाच्या बुंध्याशी सावित्रीचं स्थान आहे अशी मान्यता आहे सत्यवानाचे प्राण सावित्रीने परत आणले अशी पौराणिक कथा या व्रतामागे आहे बुंध्याशी पाणी घालून हळदी कुंकू वाहून आंबा व वा गव्हाने सावित्रीची ओटी भरतात व जसं सावित्रीचं सौभाग्य अखंड राहिलं तसंच आमचंही राहो अशी प्रार्थना करतात नटून थटून भरझरी व कोरे वस्त्र लिहून वडाची पूजा केली यामागे कोणतीही अंधश्रद्धा नाही तर विज्ञाननिष्ठा देखील आहे सावित्रीचं पूजन करण्यासाठी झाडाच्या बुंध्याला पाणी घातलं जातं त्याने आपोआपच संवर्धन होतो जगात सर्वात दाट सावली असते वडाची वडाच्या पारंब्यांमधून अखंड पाणी टपकत असतं त्यामुळे वडाखालील जमीन सदैव ओलसर असते याच वडाची सावली अद्भुत गुणकारी आहे हे सांगताना सुभाषित कार म्हणतात कुपादेकम वटच्छाया तथा मृद निर्मित गृहं शीतकाले भवदुष्णम उष्णकाले तुषीतलम म्हणजेच विहिरीचं पाणी वडाची सावली आणि मातीचं घर उन्हाळ्यात थंड तर हिवाळ्यात गरम असते या तिन्ही युक्त घर होते तोवर कूलर ए सी लागत नव्हता वडाचं वैज्ञानिक वैशिष्ट्य जगात सर्वाधिक आहे ते म्हणजे ऑक्सिजनचं उत्सर्जन करणारा वृक्ष वड आहे ज्येष्ठाच्या जीवघेण्या घुसमटीत उन्हात लाकडे तोडण्यासाठी गेलेला सत्यवान ऊन लागून पडला गर्मीने त्रासला प्राणवायूच्या अभावाने कासावीस झाला त्याला सत्यवतीने वडाच्या झाडाखाली आणलं त्या सावलीत त्या पारंब्यांच्या तुषारात त्या थंडाव्यात आणि उपलब्ध सर्वाधिक ऑक्सिजनयुक्त स्थानी आल्यावर त्याचे प्राण वाचले हे आहे पतीचे प्राण वाचवणे ज्या वडाच्या गुणधर्मामुळे पती वाचला त्या वडाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे निसर्गाला धन्यवाद देणे म्हणजे आहे वटपौर्णिमा याचा सात जन्मांशी संबंध काय सात जन्माचा पुढच्या जन्माशी काहीही संबंध नाही हा जीवशास्त्रीय विश्लेषणाचा भाग आहे जीवशास्त्र सांगते आपल्या शरीरात पेशी सतत परिवर्तित होत राहतात जुन्या मर्तात नव्या जन्मतात सतत बदल घडत राहतो संपूर्ण शरीरातील सगळ्या पेशींचं परिवर्तन व्हायला काय लागतो बारा वर्षे म्हणून तर तप बारा वर्षे नवीन तयार होणारी प्रत्येक पेशी तपपूत असावी म्हणून बारा वर्षे तपश्चर्या बारा वर्षात सगळ्या पेशी बदलतात जणू पुनर्जन्म सगळ्या नव्या पेशी नवा देह असा सातवे जन्म अर्थात बारा बाय सात म्हणजे चौऱ्याऐंशी वर्ष पूर्वी विवाह व्हायचे सोळाव्या वर्षी त्यावेळी नववधू प्रार्थना करायची साता जन्माची सोबत असू दे शतायुष्याच्या प्रार्थनेसह निसर्गाच्या कृतज्ञतेचा सोहळा म्हणजे वटपौर्णिमा आहे